तर शिर्डीच्या मयुरेश्वर कॉलनीतील साहेबराव वदक यांचा पर्यावरणपूरक देखावा सुद्धा पाहायला मिळतोय. गिन्नी गवतापासून गणरायासाठी चंद्रमोळी झोपडी, गरिबाच्या घरचा गणपती चिखल मातीचा, वादक कुटुंबियांची 14 वर्षाची परंपरा. वादक कुटुंबियांची ही 14 वर्षाची परंपरा आहे. तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत शर्मा यांनी. सध्या महाराष्ट्रात कोट्यवधींच्या विम्यापासून अगदी घरगुती गणेश मंडळांपर्यंतचा हा देखाव्यांचा उत्सव आहे तो सुरू आहे. सध्या आपण शिर्डीतील मयुरेश्वर कॉलनीत आहोत. ह्या ठिकाणी तसा घरगुती गणेश आहे, मात्र घरात जागा नसल्याने त्यांनी आपल्या अंगणात हा गणेश बसवलेला आहे. ह्या गणेशाचं वैशिष्ट्य असं आहे की हा गणपती बसवताना त्यांनी पूर्णपणे पर्यावरणपूरक साहित्यांचा सर्व वापर केलेला दिसून येत आहे. ह्या ठिकाणी जर बघितलं तर गिन्नी गवत, जे वाळलेलं गिन्नी गवत आहे, त्याचा वापर ताटी म्हणून करण्यात आलेला आहे. ही जी चंद्रमोळी झोपडी आहे ती गणरायाची चंद्रमोळी झोपडीच या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे. काय सांगाल की कसा हा गणराय कोणत्या स्वरूपात तुम्ही साकारलाय? हे आपले साधी माती आहे, आपली शेतीतली ही माती चाळून आणि तिचं चिखल बनून त्याच्यामध्ये थोडंसं गवत टाकून तो साचा बनून नंतर त्याला असं चोपडून चोपडून कोणती आपली याची माती असते ती शाडू माती, त्याला वर असा लेप देऊन ही मूर्ती तयार केलेली. 4 फुटाची आहे. काय साधारणतः ही मूर्ती तयार करायला तुम्ही कधीपासून सुरुवात करतात? तुम्ही साईबाबा संस्थांमध्ये कर्मचारी पण आहात, तुम्हाला नोकरी पण पाहावी लागते. मूर्ती कशी साकार करतात आणि त्याचबरोबरीने हा देखावा तुम्ही कसा साकार करता? तिथे मी जसं 2-3 महिने अगोदरच त्याची तयारी करतो. थोडं ड्युटी संपल्यानंतर आपलं एक थोडस वेळेत वेळ काढून आपलं बनवित राहायचं बघ थोडस ते, आणि नंतर मग जसं जसं वेळ जवळ आला तसं मग स्पीडनी थोडस काम करून. किती दिवस लागले असा देखा? 3 महिने लागतात. एकंदरीत 3 महिन्याच्या अथक मेहनत आहे. मात्र याच्यात कशा कशाचा वापर केला गेला लावायचे आणि त्याचा उद्देश काय होता तुमचा? याच्यात उद्देश एकच, एको फ्रेंडली गणपती बनवणं, हाच डेकोरेशन करणं हाच उद्देश आहे. मी जवळजवळ आता बरेच वर्षापासून ती हेच इको फ्रेंडलीच करतो. त्याच्यानंतर इकडं सिमेंटचे कप बनवलेले आणि कंदील बनवलेले काड्यांचे, अशा पद्धतीने डेकोरेशन केलेलं आहे. प्रशांत शर्मा, पुढारी न्यूज, शिर्डी.